संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे. तुम्ही लोकांना भडकवायला लागलेले, तुम्ही राजकारण करायला लागले. अनेक लोक मला म्हटले अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करायला लागलाय का. अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालाय या 8 दिवसाच्या अगोदर, त्याच्या अगोदर कोणी भूमिका घेतली हो? मी होतो. गडकोट कल्याणसाठी भूमिका कोणी घेतली? हा संभाजी छत्रपती आहे. हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता दुर्गराज म्हणजे दुर्गांच्या बरोबर बोलतो. कोण बोलत नाही सगळ्या मतासाठी, कारण यातनं मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही. मीच आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना, आता हे कोणी आणलेत? सरकार म्हणा असं आम्ही आणले असतील, पण त्याची पुढाकार कोणी घेतला? त्याचे शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागलेत, युनेस्कोचे त्या आयकॉमॉसच्या जे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी भारतात? पहिल्यांदा भारतात नाही, आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्यांनी आणले. कोण माझ्यावर माझ्या प्रामाणिकपणावर कोणी शंका करू शकणार नाही, आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलोय. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांची काही विवरच नाही, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही प्रामाणिकपणाने आलोय. आम्हाला एकच हेतू आहे, आंदोलन नाही. आम्हाला प्रतिघातन आंदोलन असं समजा तुम्ही, पण या ह्याच्यातनं आम्हाला एकच दाखवायचं आहे की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असाल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाने सांगून टाका एकदा, हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही. पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ, म्हणा तर तुम्ही. अ 350 वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं ह्या सरकारने? 450 कोटी रुपये आम्ही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो. किती पैसे दिलेत त्यांनी याचं मला उत्तर द्यावं, प्रश्नचिन्ह आहे. उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, जे DPCचं बजेट असेल, त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, त्या तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 3-3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जातील. किती पैसे दिले तो गडकोट किल्ल्यांसाठी? म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही प्रयत्न करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा हातात घेऊ. मी का आलो नाही? मी का भाषण मगाशी केलं नाही? आमचे हे जे मावळे आहेत हेने हात घालायचं? हे काय गुंडगिरी केली? हिने काय दडपशाही केली? हिने काय हुकुमशाही केली? ओ हुकुमशाही तर तुम्ही केली आहे. मला सांगावं पोलिसांनी, माझ्याकडे रेकॉर्ड मी इथं दाखवलं कसं बोललेत त्या माणसाची. तो काय म्हटलं माहिती आहे का? इथं बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान 2 मुलं आहेत, हार्ट सर्जरी झाली आहे माझी, मला काय काय करून घ्या, तुमचं तुम्ही बघून घ्या. तो की पीरवाडी खेरवाडीचा तो व्यावसायिक जो डिजिटल लावतो त्याचा काय संबंध आहे? त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, 4 पैसे त्याला मिळाले म्हणून त्याने डिजिटल बोर्ड लावले. त्याला मारलं, धमकवलं, शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे. हे नाही बरोबर. म्हणजे आम्ही प्रामाणिक वागतो तर